इकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी अगदी शेवटच्या टप्प्यात उद्धव ठाकरेंवर जोरदार तोफ टाकली. शिवसेना कुणामुळे फुटली याचं थेट कारण राज ठाकरेंनी सांगितलंय. महाराष्ट्रातली प्रचाराची रणधुमाळी आता शांत झाली आहे. महाराष्ट्रातली मनसेची धडाडणारी तोफ म्हणजे राज ठाकरे. जे काही सगळं घडलंय या सगळ्या गोष्टीला कारणीभूत फक्त एक माणूस आहे, एक माणूस, त्याचं नाव उद्धव ठाकरे. विधानसभेत राज ठाकरेंनी एकला चळवळीची भूमिका घेतली. राज यांनी आपल्या प्रचार सभांच्या सुरुवातीला थेट शरद पवारांना टार्गेट केलं. शरदचंद्रजी पवार याला असं वाटलं की आता ह्या धर्माभिमानाच्या या सगळ्या गोष्टी, हिंदुत्वाच्या गोष्टी ह्या छाटायच्या कशा. राज ठाकरेंनी आपल्या पहिल्या सभेतनं प्रचाराची दिशाही सेट केली होती, पण त्यानंतर त्यांनी सत्ताधाऱ्यांवरही तोफ डागली. या निवडणुकीत आपली वाट वेगळी असल्याचं दाखवून देण्याचा प्रयत्न राज ठाकरेंनी केला. पण या संपूर्ण प्रचार काळात राज ठाकरेंनी आपले सख्खे चुलत बंधू उद्धव ठाकरेंवरती टीका करणं मात्र टाळलं होतं. पण आता प्रचाराच्या सांगता सभेत मात्र राज ठाकरे कमालीचे आक्रमक झाले. अमित यांच्या विरोधात उद्धव यांनी दिलेल्या उमेदवारीच्या नाराजीची सल राज ठाकरेंच्या ओठांवर आली. जे 2019 पासून या महाराष्ट्रामध्ये घडलंय ते विसरू नका. या सगळ्या गोष्टीला, सगळ्या अख्ख्या जे काही सगळं घडलंय या सगळ्या गोष्टीला कारणीभूत फक्त एक माणूस आहे, एक माणूस, त्याचं नाव उद्धव ठाकरे. एक माणूस, दुसरं कोण नाही. मनसेच्या सभेत बोलताना राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार आसूड ओढले. शिवसेना कुणामुळे फुटली, मोठे नेते कुणामुळे सोडून गेले आणि शिवसेनेतला खरा गद्दार कोण, याबद्दल बोलताना राज यांच्या शब्दांना चांगलीच धार चढली. एका माणसाने सगळे अख्खी पक्षाची वाट लावली. अनेक लोक निघून गेले, त्या लोकांना हे म्हणतात गद्दार आहेत. अरे गद्दार तर घरात तिथे बसलंय ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली. यंदाच्या निवडणुकीत राज आणि उद्धव ठाकरे यांच्यातल्या नाराजीचं प्रमुख कारण ठरला माहीम मतदारसंघ. माहीममधून अमित ठाकरे त्यांच्या कारकिर्दीतली पहिली निवडणूक लढवत असताना उद्धव ठाकरेंनी अमित यांच्या विरोधात उमेदवार दिला. उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेमुळे राज दुखावले गेल्याचंही बोललं गेलं आणि त्यांची हीच नाराजी किंवा दुखावलेपण आजच्या सांगता सभेतही प्रकर्षानं जाणवलं. एक कुटुंब असतं, त्या कुटुंबामध्ये तीन मुलं असतात. पहिल्याचं लग्न होतं, सुनबाई घरामध्ये येते, सासूबाईशी पहिलं भांडण सुरू होतं. तो मुलगा म्हणतो जाऊ दे मरू दे, आपण घर दुसरं करू, आपण दुसरीकडे जाऊ. म्हणून तो मुलगा आणि ती सुनबाई, ती मुलगी बाई त्याची दुसऱ्या घरामध्ये राहायला सुरुवात करतात. लोक म्हणतात काय हल्लीच्या मुली घरात आल्या की आपल्या सासूबाईंशी नीट बोलायला नको, काही करायला नको. दुसऱ्या मुलाचं लग्न होतं, सुनबाई घरामध्ये येते. थोड्या दिवसात सासूबाईंशी भांडण सुरू होतं, वाद सुरू होतात, सगळं सुरू होतं. तो मुलगा म्हणतो आपण जाऊन देत, आपण दुसऱ्या घरात जाऊन राहू, आपण दुसरीकडे जाऊन राहू. म्हणून दुसरं पण मुलगा निघून जातो घरामधनं. मुलाचं लग्न होतं, तिसरी सून येते. तिसरी सून आल्यावरती परत सासूशी भांडण सुरू होतं. तिसरा मुलगा म्हणतो मला आता घर सोडून जायचं, मी तिसरा मुलगाही घर सोडून जातो. तेव्हा लोक बोलायला लागतात काहीतरी सासूत प्रॉब्लेम आहे. कळलं का? तसं ही जी शिवसेनेची सासू बसली आहे ना आतमध्ये, तिथे तिचा प्रॉब्लेम आहे. ही जी मुलं सोडून गेली ना, त्यांचा नाही प्रॉब्लेम, प्रॉब्लेम सासूचा आहे. राज्यातला विधानसभेचा प्रचार थंड झालाय. मतदानासाठी केवळ काही तास शिल्लक आहे. आरोप प्रत्यारोप, उत्तर प्रत्युत्तर याच्या रणधुमाळीत बाजी कोण मारणार याची आता उत्सुकता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.